नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय भूगोल पाठ तिसरा भरती ओहोटी भरती ओहोटी या पाठाचा अभ्यास करणार आहोत प्रस्तावना समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याजवळ खूप जवळ येते तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते सागर जलाच्या या हालचालींना अनुक्रमे भरती व ओहोटी म्हणतात भरती व या नैसर्गिक घटना असून त्यामागचे शास्त्र आपण समजून घेऊया पा तुम्हाला समोर दोन छायाचित्रे दिसत आहेत या दोन छायाचित्रांचे तुम्ही व्यवस्थितपणे निरीक्षण करायचे आहे आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहा दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहेत की वेगवेगळ्या ठिकाणची आहेत प्रश्न काय आहे दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहेत की वेगवेगळ्या ठिकाणची आहेत उत्तर दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहेत दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहे प्रश्न दोन्ही छायाचित्रातील पाण्याबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा दोन्ही छायाचित्रातील पाण्याबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा तर पहा की आकृती एक मध्ये आकृती एक म्हणजेच मध्ये समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे दिसत आहे आकृती अ मध्ये समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे दिसत आहे तर आकृती ब मध्ये समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंतचे गेल्याचे दिसत आहे समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचे दिसत आहे प्रश्न अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात तर अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला भरती ओहोटी म्हणतात अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला भरती ओहोटी म्हणतात पहा मुद्दा पहा भरती ओहोटी भरती ओहोटी समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ येते समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ येते तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते सागरजलाच्या या हालचालींना अनुक्रमे भरती व ओहोटी असे म्हणतात भरती ओहोटी कशाला म्हणतात तर समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ येते तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते सागरजलाच्या या हालचालींना अनुक्रमे भरती ओहोटी असे म्हणतात काही अपवाद वगळता जगभरातील सर्व समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारे नैसर्गिकरित्या भरती ओहोटी येत असते पाहता भरती व ओहोटी यातील फरक भरती व ओहोटी यातील फरक पहा भरती ओहोटी एक सागर जलाच्या पातळीत होणारी वाड म्हणजे भरती होय भरती म्हणजे काय सागर जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय तर सागर जलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय सागर जलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय दोन भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते हा काय आहे तर भरती व ओहोटीमधील फरक आहे पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे भरती ओहोटीचे चक्र भरती ओहोटीचे चक्र भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते तसेच पूर्ण ओटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते दर बारा तास पंचवीस मिनिटांनी दर बारा तास पंचवीस मिनिटांनी भरती ओटीचे एक चक्र पूर्ण होते भरती ओटीचे एक चक्र केव्हा पूर्ण होते तर दर, दर बारा तास पंचवीस मिनिटांनी दर बारा तास पंचवीस मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते पाहता की भरती ओहोटी मागील शास्त्र भरती ओहोटी मागील शास्त्र भरती ओहोटी ही पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी घटना आहे भरती ओहोटी ही पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी घटना आहे ही घटना सहज व स्वाभाविक वाटते परंतु या घटनेचा संबंध सूर्य चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो भरती ओहोटी मागील शास्त्र काय आहे तर या घटनेचा संबंध सूर्यचंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो पहा तुम्हाला काही प्रयोग दिलेले आहेत ते करून पहा तुम्हाला काही दिलेले आहेत तर काही प्रयोग दिलेले आहेत ते करून पाहायचे पहा की तुमच्या वहीवर खडा किंवा खडू यासारखी वस्तू ठेवा व वही जोराने डावीकडून उजवीकडे हलवा तुमच्या वहीवर खडा किंवा खडू यासारखी वस्तू ठेवा व वही जोराने डावीकडून उजवीकडे हलवा त्यानंतर पहा की कडीच्या डब्यात पाणी घ्या कडीच्या डब्यात पाणी घ्या कडी हातात धरून डब्बा गरगर फिरवल्यास काय होते ते पहा मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मिक्सर चालू करा मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मिक्सर चालू करा आणि निरीक्षण करा हे करत असताना आपल्या पालकांना बरोबर घ्यायचं पहा पंखा फिरतानाचेही निरीक्षण करा पंखा फिरतानाचेही निरीक्षण करा अर्धा पेला पाणी घ्या अर्धा पेला पाणी घ्या पेला हातात घेऊन एका दिशेने सावकाश गोलगोल फिरवत राहा पाण्याच्या बाबतीत काय घडते याचे निरीक्षण करा की चेन बोटात धरून गोलगोल फिरवताना काय घडते याचे निरीक्षण करा कीचेन बोटात धरून गोलगोल फिरवताना काय घडते याचे निरीक्षण करा पहा आपण जी आत्ता उदाहरणे पाहिलेली आहेत ही उदाहरणी केंद्रोत्सारी बलाची उदाहरणी आहे पहा आता याच निरीक्षण केल्यानंतर आपणास काय जाणवले हे हा जो प्रयोग आहे हे प्रयोग केल्यानंतर आपणास काय जाणवले तर हा खडू वहीच्या पृष्ठभागावर गोल गोल फिरतो खडू वहीच्या पृष्ठभागावर गोल गोल फिरतो तो फिरता फिरता खाली पड पडतो आणि हा खडू फिरत असताना तो ज्या दिशेने फिरतो त्याच दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे पडतो पहा की कडीच्या डब्यातील पाण्यात गोल गोल लहरी तयार होऊन डब्याच्या वरच्या बाजूला येताना दिसतात कडीच्या डब्यातील पाण्यात गोल गोल लहरी तयार होऊन डब्याच्या वरच्या बाजूला येताना दिसतात त्यानंतर पहा की ज्या दिशेने मिक्सरच्या भांड्यातील पात फिरतं त्याच दिशेने गोलगोल -गोल फिरत वरच्या बाजूस येऊ लागते ज्या दिशेने मिक्सरच्या भांड्यातील पात फिरतं त्याच दिशेने गोलगोल -गोल फिरत वरच्या बाजूस येऊ लागते घरातील छतावरचा पंखा फिरतो तेव्हा केंद्रोत्सारी बल निर्माण होते आणि हवा बाहेरच्या बाजूला फेकली जाते आणि वारा तयार होतो त्याचबरोबर पेल्यातील ही एकाच दिशेने गोलगोल -गोल फिरताना दिसते आहे तसेच ते कडेपर्यंत गोलगोल फिरत वर येते कडेपर्यंत गोलगोल फिरत वर येते आणि ज्या दिशेने बोट फिरते ज्या दिशेने बोट फिरते आहे त्याच दिशेने किचेन गोल गोल फिरते हे आपल्याला हे सर्व प्रयोग केल्यानंतर जाणून येईल म्हणजे आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण केल्यानंतर काय दिसून येतं तर वरील सर्व कृतींमध्ये केंद्रोत्सारी बलाचे परिणाम पाहायला मिळतात केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा पहा की जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यास जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने पाळणा झुकलेला असतो हा देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे हा देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल पहा परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करत असते हे बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटींनी जास्त असते त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागी राहते तुमच्या समोर जी आकृती दिसत आहे ती आकृती आहे केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल याची आहे पहा की या तिसऱ्या चित्रात या तिसऱ्या चित्रात पृथ्वीवरील गुरुत्वीय बल आणि केंद्रोत्सारी बल दाखवलेले आहे आता जी म्हणजे काय तर जी म्हणजे गुरुत्वीय बल जी म्हणजे गुरुत्वीय बल आणि सी म्हणजे सी म्हणजे केंद्रोत्सारी बल गुरुत्वीय बलाचा बाण गुरुत्वीय बलाचा बाण हा पृथ्वीच्या केंद्रस्थानी येताना दिसतो तर केंद्रोत्सारी बलाचा बाण हा पृथ्वीच्या केंद्राकडून विरुद्ध दिशेत जाताना दिसतो पहा इथे आहे ते हा जो बाण दाखवलेला आहे तो बाण पहा म्हणजेच गुरुत्वीय बल पृथ्वीच्या केंद्रात कार्य करत असते केंद्रोत्सारी बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते हे तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेले आहे तर पहा की पहिल्या दोन चित्रांमध्ये पहिल्या दोन चित्रांमध्ये म्हणजे हे आणि हे पहिल्या दोन चित्रात पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी बलाची दिशा दाखवलेली लिया। आहे पहिल्या दोन चित्रात पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी बलाची दिशा दाखवलेली आहे तर पहा की पहिल्या चित्रामध्ये पहिल्या चित्रामध्ये म्हणजे या चित्रामध्ये पहिल्या चित्रामध्ये पृथ्वीच्या वरून दिसणारे दृश्य आहे पहिल्या चित्रात पृथ्वीच्या वरून दिसणारे काय आहे दृश्य आहे तर दुसऱ्या चित्रामध्ये तर दुसऱ्या चित्रामध्ये पृथ्वीच्या समोरून दिसणारे दृश्य आहे पृथ्वीच्या समोरून दिसणारे दृश्य दाखवलेले आहे त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे भरती ओहोटी भरती ओहोटी सागर जलाची हालचाल होऊन विविध ठिकाणी सागराला भरती ओहोटी येते यासाठी पुढील घटक कारणीभूत ठरतात पुढील घटक कारणीभूत ठरतात एक चंद्र सूर्य व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल एक चंद्र सूर्य व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल दोन पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे तीन परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्र उत्सारी प्रेरणा हे घटक भरती ओहोटीसाठी कारणीभूत ठरतात पहा आकृती तुमच्यासमोर जी आकृती दिसत आहे ती आहे भरती ओहोटी निर्मितीची प्रक्रिया भरती ओहोटी निर्मिती प्रक्रिया पाठ्यपुस्तकातील पान नंबर अकरावरती ही आकृती आहे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे सूर्यापेक्षा चंद्र सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिकच जवळ आहे त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते परत एकदा पहा सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणी त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते हा पृथ्वीच्या केंद्र उत्सारी बलाचा परिणाम आहे पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे भरती ओहोटीची स्थिती भरती ओहोटीच्या स्थिती ज्यावेळेस शून्य अंश रेखावृत्तावर भरती असते त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावरही भरती असते शून्य अंश रेखावृत्तावर व एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावर भरती असताना या रेखावृत्तांना काटकोण स्थितीत ओहोटी असते म्हणजेच शून्य अंश रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश आँश रेखावृत्त यावर भरती असताना त्याच वेळी नव्वद अंश पूर्व रेखावृत्तावर आणि नव्वद अंश पश्चिम रेखावृत्तावर ओहोटी असते त्यानंतर पहा भरती ओहोटीचे प्रकार भरती ओहोटीचे प्रकार ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होत असते सर्वसाधारणपणे अमावसेला व पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते अमावसेला व पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमीपेक्षा लहान असते या भरती ओहोटीचे अनुक्रमे उदानाची व भांगाची असे दोन प्रकार आहेत म्हणजेच उदानाची भर व भांगाची असे दोन प्रकार आहेत तुमच्या समोर भरती ओवटीचे प्रकार आणि त्याच्या आकृत्या दिसत आहेत त्यामध्ये उदानाची भरती ओहोटी आणि भांगाची भरती ओहोटी हे भरती ओहोटीचे प्रकार आहेत पहा त्यामध्ये सुरुवातीचा मुद्दा आपण अभ्यासूया उदानाची भरती ओहोटी उदानाची भरती ओहोटी चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उदानाची भरती येते उदानाची भरती सरासरी भरतीपेक्षा फारच मोठी असते परत एकदा पहा चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उदानाची भरती येते उदानाची भरती सरासरी भरतीपेक्षा फारच मोठी असते उदानाच्या भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते ही उदानाची ओहोटी असते पहा म्हणजेच उदानाची भरती ओहोटी केव्हा होते तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्या व पौर्णिमेला येते प्रत्येक महिन्याच्या अमावस्या व पौर्णिमेला येते आणि उदानाची भरती सरासरी भरतीपेक्षा फारच मोठी असते पहा त्याची आकृती उदानाची भरती ओहोटी पाठ्यपुस्तकातील पान नंबर अकरावरती ही आकृती आहे पाठ्यपुस्तकातील पान नंबर अकरावरती ही आकृती आहे या आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे ही आकृती आहे उदानाची भरती ओहोटी त्यानंतर पहा की भांगाची भरती ओहोटी भांगाची भरती ओहोटी चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून दोन वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते या दोन दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोण दिशेत कार्य करतात सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोणात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो परत एकदा पहा चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून दोन वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोण स्थितीत येतो ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते या दोन दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोण दिशेत कार्य करतात सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोणात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो म्हणजेच भांगाची भरती ओहोटी केव्हा येते तर भांगाची भरती ओहोटी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी ही नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीपेक्षा ओहोटीपेक्षा कमी उतरते कारण चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता, परस्पर काटकोणात असते ही भांगाची भरती ओहोटी होय भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरी ओहो पेक्षा मोठी असते पहा ही आकृती भांगाची भरती ओहोटी भांगाची भरती ओहोटी या आकृतीचे व्यवस्थितपणे निरीक्षण करायचे आहे या दोन्ही आकृत्या म्हणजेच उदाहरणाची भरती ओहोटी आणि भांगाची भरती ओहोटी यापैकी एक आकृती तुम्हाला परीक्षेसाठी येते पहा भांगाची भरती ओहोटी केव्हा येते तर भांगाची भरती ओहोटी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते माहीत आहे का तुम्हाला माहित आहे का तुम्हाला भरती ओहोटीची कक्षा भरती ओवटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओवटीची कक्षा म्हणतात खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ तीस सेंटीमीटर इतकी असते परंतु किनारी भागात ही कक्षा वाढत जाते भारतीय द्विकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे शंभर ते एकशे पन्नास सेंटीमीटर असू शकते जगभरातील सर्वाधिक कक्षा फंडीच्या उपसागरात उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस आहे ही कक्षा सोळाशे से सेंटीमीटरपर्यंत असते भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा खंबाचे आकात येते आहे ती सुमारे अकराशे से सेंटीमीटर इतकी आहे पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे फंडीचे उपसागर उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस आहे फंडीचे उपसागर उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस आहे हा तुमचा आजचा अभ्यास आहे प्रश्न एक भरती ओओटी म्हणजे काय भरती ओओटी म्हणजे काय प्रश्न दोन भरती ओहोटीचे दोन मुख्य प्रकार कोणते भरती ओहोटीचे दोन मुख्य प्रकार कोणते प्रश्न तीन उधानाची भरती ओओटी केव्हा येते उधानाची भरती ओओटी केव्हा येते प्रश्न चार भांगाची भरती ओओटी केव्हा येते भांगाची भरती ओहोटी केव्हा येते प्रश्न पाच उदानाची भरती ओहोटी व भांगाची भरती ओहोटी आकृत्या काढा व नावे द्या उदानाची भरती ओहोटी व भांगाची भरती ओहोटी आकृत्या काढा व नावे द्या हा तुमचा आजचा अभ्यास आहे हा अभ्यास सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे धन्यवाद